आता मी याला मीठ लावून घेते आणि हळद लावून घेते. आता हे चांगलं मिक्स करून घेते. अगदी हलकत हाताने मिक्स करायचं, नाही ते तुटू शकतो. आता मी एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये मी आगळ टाकून घेते. एक चमचा हिंग टाकते. मिक्स मसाला टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि लाल तिखट टाकणार आहे. चमचाभर लाल तिखट टाकते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि माशांना चोळून घ्यायचं. आणि याच्यामध्ये एक आलं लसूण पेस्ट टाकते थोडी. हे सगळं मिक्स व्यवस्थित करून घेते मी. हे सगळं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. ते आता माशांना लावणार आहे. जे काय पाणी आलंय ते मी काढून घेते. त्याला काढून घेते ते पाणी. आता हे सगळं वाटण मिक्स केलेलं आहे. जे आगळ मसाला वगैरे ते सगळं पहिला लावून घेते आणि व्यवस्थित मॅरिनेशन करून ठेवते. हे पहा, हे व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे मॅरिनेशन करून. हे जवळजवळ मी अर्धा तास ठेवणार आहे. तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता, फक्त मग फ्रीजमध्ये ठेवा जास्त वेळ असेल ठेवायचं तर. आता आपण मासे फ्राय करायला घेणार आहोत. मॅरिनेशन करून झालेलं आहे, त्यासाठी मी हे 2 चमचे तांदूळचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा बेसन आहे. 2 चमचे रवा आहे, बारीक रवा आहे हा. बेसन तुम्हाला हवे असेल तर घाला, नाहीतर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. त्यामध्ये मी थोडंसं तिखट घालून आणि एक हळद घालून देते. मी हा फ्राय पॅन गरम गरम ठेवलेला आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. मी हा पॅन फक्त माशांसाठी आणि अंड्यासाठीच वापरते, अंडी फ्राय करायला आणि मासे फ्राय करायला. बाकी कशाला वापरत नाही. माझी माशांची सगळी भांडी वेगळी असतात. आता ह्याच्यामध्ये आपण मासे टाकून घेऊया. आजची सुरमई जरा छोटीशी आहे, अशी मी ह्याच्यात फ्राय गोळून घेते. हे पहा, मासे मी टाकून घेतलेले आहेत फ्राय करायला. असेच 5 मिनटं पण याला फ्राय करत ठेवायचे, नंतर पलटूया. आता मी पलटून घेते मासे. आता आपण ह्या साईडने त्याला चांगले परतून घेतलेले आहेत. आता खालच्या साईडने याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे पहा,
आपले मासे तयार आहेत, दोन्ही साईडने व्यवस्थित झालेले आहेत। आता मी ते काढून घेते। हे पहा, तयार आहे आपले सुरमई फ्राय। रेसिपी आवडली तर नक्की सांगा।